नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन च्या सुरुवातीला राज्यातल्या पालकांसाठी विद्यार्थ्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी। पुण्यातली 11वीच्या प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर झाली आहे आणि या कट ऑफ लिस्ट मधून जे समोर आले ते अतिशय महत्त्वाचं आहे। पुण्यातली 11वी प्रवेशाची जी कट ऑफ लिस्ट लागलेली आहे याच्यात मुलांचा कल हा सायन्स पेक्षा आर्ट्स कडे जास्त दिसतोय। पहिली कट ऑफ लिस्ट आज जाहीर झाली। सिव्हिल सर्व्हिसमध्ये करिअर करण्याचं अनेकांचं स्वप्नसुद्धा असल्याचं समोर आलंय। 97% आर्ट्सचा सायन्सचा सुद्धा कट ऑफ यावर्षी थोडासा कमी दिसतोय, पण मुलांचा सायन्सपेक्षा आश्चर्यकारकरित्या आर्ट्सकडे मोठा कल पाहायला मिळतोय। 1,02,000 आत्तापर्यंत जे कॉलेज रजिस्टर झालेले आहेत त्यातल्या सीट्स आहेत आपल्या, आणि आत्तापर्यंत जे आहे 76,000 मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे आपल्या 100% मुलांचं ॲडमिशन होईल। एकही मुलगा किंवा एकही स्टुडंट ॲडमिशनपासून वंचित राहणार। प्रोसेस आपण 6 आठवड्याचा प्लॅन केलेला आहे, वेळापत्रक ऑलरेडी आपण दिलेलं आहे आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे आपण सगळं काही पूर्ण करणार आहोत। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आज जी कट ऑफ लागलेली आहे या कट ऑफ मधून काय वैशिष्ट्य दिसत आहेत या वर्षीची? या कट ऑफचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे जनरली आपल्याला माहिती आहे, म्हणजे हुशार मुलं सायन्स साईडला जातात, म्हणजे शास्त्र फॅकल्टी ते निवडतात, कारण त्यांना डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं, त्यानंतर फार तर आयटी इंजिनियर असा एक ट्रेंड आहे स्कॉलर मुलांचा। पण गेली 2 वर्ष म्हणजे प्रकर्षाने यंदाही, गेल्या वर्षी ती सुरुवात झाली होती, पण यंदाही जे स्कॉलर मुलं आहेत मेरिट मधली ती सगळी आर्ट्सकडे जात आहेत। हे खूप आश्चर्यकारक आहे आणि विचार करायला लावणार आहे। त्याचा अर्थ ही मुलं प्रचंड फोकस आहेत। जनरली पहिलं काय व्हायचं, मुलं प्लॅन बी करायची, पहिल्यांदा डॉक्टर इंजिनियर व्हायची, नंतर मग सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायची, पण आता मुलं थेट सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छित आहेत। आणि ठीक आहे, चंद्रकांत तुम्ही सोबत राहा, तुम्ही सोबत राहा। आता आपल्यासोबत फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य रवींद्र सिंग परदेशी सर जोडले गेले आहेत। परदेशी सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आजच्या या कट ऑफ लिस्ट मधून काय दिसतंय तुम्हाला? जसं आता सांगितलं तुम्ही की आपल्याकडे आर्ट्ससाठी नेहमीच फर्ग्युसन महाविद्यालयात ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजला नेहमीच मुलांची मागणी असते, आणि जसं आता सांगितलं की गेल्या वर्षी हा 11वी आर्ट्ससाठीचा कट ऑफ हा 97.5 होता, जो आतापर्यंत सायन्सला कधीच सरप्रास केलेला नव्हता, आणि यावर्षी देखील 97 आसपासच आहे। आणि अर्थात जे आम्हाला दिसतंय की दरवर्षी विद्यार्थी हे येत आहेत, आणि जसं अगदी बरोबर सांगितलं की विद्यार्थ्यांचा आता फोकस मुख्यत्वे सिव्हिल सर्व्हिसेस असतील किंवा प्रकारच्या सर्व्हिसेस असतील, आणि त्यासाठी तयारी करायचं म्हणून आर्ट्स घेणं हे आमच्याकडे जास्त प्रकर्षाने लक्षात येत आहे। आणि जसं तुम्ही आता सांगितलं की फर्स्ट इयर बी ए साठी सुद्धा, म्हणजे 11वी 12वी सायन्स करून पुन्हा आर्ट्स कधीच येतात बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर रिझन, आणि हे जास्त मोठ्या प्रमाणात आता गेल्या 2-3 वर्षात दिसतच आहे। आणि याच्या दिवशी बोर्डामध्ये 10वीला पहिले आलेली विद्यार्थ्यांनी सुद्धा आमच्याकडे आर्ट्स पद्धतीनं जाणून बुजून त्यात ऍडमिशन घेतलेली होती। बर रवींद्र सर, पण असं सुद्धा दिसलेलं आहे की म्हणजे महत्त्वाच्या जी महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयांमध्ये आपल्या प्रत्येकाला प्रवेश मिळावा अशी इच्छा असते, पण यावर्षी परीक्षा झाली नाही, तसेच मार्क दिलेले आहेत, अंतर्गत गुणांकन झालेलं आहे, अशा वेळी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असं सुद्धा आहे की कदाचित परीक्षा झाली असती तर मला योग्य मार्क मिळालेले असते, मग अशा विद्यार्थ्यांच्यासाठी काय केलं जाणार आहे? नाही, आता काही एक कॉमन बेस ठेवून ही ऍडमिशन प्रोसेस केलेली आहे, आणि त्यामुळं तशीच ऍडमिशन तर आता त्या एका बेसला धरूनच होणार आहे। आणि जर काही विद्यार्थ्यांना तशा प्रकारचं ऍडिशनल हे करायचं असेल तर मला वाटतं त्यामध्ये थोडीशी वेगळा विचार करणं जरुरीचं आहे। बर, पण आता ह्या प्रोसेसमध्ये जरी आपल्याला काहीच करता येणार नाही आहे, ती प्रोसेस आता लेट डाऊन झालेली आहे आणि वी हॅव टू गो अहेड विथ दिस पर्टिक्युलर प्रोसेस। ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमत शब्दी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल। मीना शेंडकर मॅडम आता आपल्या सोबत आहेत। मॅडम स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सहाय्यक शिक्षण उपसंचालक आहेत मीना शेंडकर मॅडम। मॅडम, आता यावर्षीची ही सगळी प्रवेश प्रक्रिया पुढे कशी पार पडणार आहे?
या वर्षी आपण प्रवेश प्रक्रियेचा 6 आठवड्याचा प्लॅन दिलेला आहे आणि हाँ त्या शेड्यूल आपला आज 27 तारखेला पहिली यादी सकाळी 10 वाजता जाहीर होणार होती. त्याप्रमाणे आपली पहिली यादी आज सकाळी 10 वाजता जाहीर झालेली आहे आणि मुलांचे ऑनलाइन प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू झालेले आहे. मुलांचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि मुलांच्या मनात शंका यावेळेस भरपूर होत्या की यावर्षीची परीक्षा झालेली नाहीये, मग अंतर्गत गुणांकनाच्या माध्यमातून हे मार्क्स मिळालेले आहेत. खूप मुलांना यावर्षी मार्क्स मिळाले, म्हणजे अक्षरशः पाऊस पडला मार्कांचा अशी सुद्धा अनेक जणांची भावना होती. अशा परिस्थितीमध्ये हे या सगळ्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये काय अडचणी येत आहेत का? नाही, अशी कुठलीही अडचण आम्हाला जाणवलेली नाहीये. कारण रिझल्ट लावण्याचं सर्क्युलर स्वतंत्र GR गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलेला होता आणि त्या GR प्रमाणे त्या त्या सेकंडरी स्कूलनं रिझल्ट जाहीर केलेला आहे. आता एकदा रिझल्ट जाहीर केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याच्या मार्कलिस्टनुसार जेवढे मार्क पडलेले असतील त्याप्रमाणे त्यानं 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन करणं, पार्ट 1 मध्ये त्याची स्वतःची संपूर्ण माहिती भरणं आणि पार्ट 2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्सेस भरणे हे काम आपण 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये करत असतो. आणि यामध्ये आम्हाला वेगळी अशी कुठलीही अडचण यावर्षी जाणवलेली नाही. मॅडम, कट ऑफ हा 97% गेलेला आहे, याचा अर्थ स्पर्धा किती प्रचंड आहे. एकाएका पॉइंट वरची ही स्पर्धा आहे आणि 95% घेतलेल्या मुलांना सुद्धा चांगलं कॉलेज मिळत नाहीये अशी परिस्थिती असेल तर याकडे मुलांनी कसं पाहावं? कारण काहीस नैराश्य मुलांना येऊ शकतं अशा परिस्थितीत, कारण इतकी मेहनत करून 95% जाऊन सुद्धा आपल्याला आपल्या मनासारखं कॉलेज मिळत नाही, याची एक सल असू शकते. तुम्ही अशा मुलांना काय सांगा? पर्टिक्युलर फर्ग्युसन कॉलेज बाबत बोलायचं म्हटलं तर गेल्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजचा फर्स्ट यादी जी आपली जाहीर झालेली होती त्या फर्स्ट यादीचा कट ऑफ हा आपला 97.6 होता. यावर्षी 97% आहे, म्हणजे आमचं रेकॉर्ड असं सांगतं की गेल्या वर्षीपेक्षा कट ऑफ आपला 0.6 कमी झालेला आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअली मुलांना मार्क जरी जास्त पडले असतील तरी प्रत्यक्षात इथे आम्हाला असं मलाही वाटत होतं गेल्या वर्षी जर 97% 6 पॉइंट असा जर आपला कट ऑफ असेल तर यावर्षी 98 क्रॉस होतो का काय अशी म्हणजे काळजी म्हणूया किंवा असं एक मला वाटत होतं मागचे 4 दिवस. पण काल जेव्हा आम्ही इंटरनल ऑडिट करायला बसलो, आम्ही दरवर्षी किंवा प्रत्येक फेरीच्या अगोदर आदल्या दिवशी आम्ही सगळ्या डेटाचं इंटरनल ऑडिट करत असतो. इंटरनल ऑडिट करत असताना आमच्या लक्षात आलं की 97% कट ऑफ आहे, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. बर, ठीक आहे, धन्यवाद मॅडम. तुम्ही न्यूज 18 लोकमत अगदी सविस्तरपणे